नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला हा व्हिडिओ एक नवीन पद्धतीचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण रेशीम उद्योग करणाऱ्या उद्योजकाचा इंटरव्ह्यू घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही आपले यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। चला तर सुरू करूया। नमस्कार, तुमचा परिचय सांगा। मी शिंदे गणेश राम किसन, करजगाव तालुका निवासा, जिल्हा अहमदनगर। या रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड तुम्ही किती व कशी केली आहे? आम्ही तुतीची लागवड इथं एक एकर केलेली आहे। ती 4x2 लागवड केली होती। त्याच्यासाठी रोपं आणली होती आम्ही, 5000 रोपं लागली होती आम्हाला इकडे। मग तुतीची लागवड केल्यानंतर बॅच चालू झाले। समजा सरासरी लागवड केल्यानंतर 3 महिने लागले होते। मग त्याच्यानंतर 1 महिन्याला बॅच यायची। असं 5-6 फूट पाला झाला का मग आम्ही बॅच घ्यायचो। किती दिवसात कापणी येते त्याची? लागवड केल्यानंतर 3 महिने लागतात आणि एकदा बॅच चालू झाल्यानंतर प्रत्येकी 1 महिन्याला बॅच येते। आणि या तुतीवर म्हणजे काही रोग वगैरे येतात का? मग तुम्ही फवारणी कोणती करता रोग आल्यावर? हो, मग त्याच्यावर थ्रिप्स पडतो, कोकडा पडतो। मग त्यासाठी आम्ही कमी प्रमाणात कीटकनाशक नोन वगैरे मारतो, किंवा मग सेरीबूस्ट असतं त्यांचं रेशीमचं, ते पण मारतो। असं रेशीम कीटक संगोपनगृहाबद्दल आम्हाला माहिती सांगा। आम्ही हे 50x25 रेशीम संगोपनगृह बांधलेलं आहे। त्याच्यामध्ये 40x5 रॅक आहे। त्याच्यानंतर त्याचे 4-4 कप्पे केलेले आहेत। त्याच्यासाठी आम्हाला या शेडसाठी जवळजवळ 2.5 लाख रुपये लागले होते। मग त्या 2.5 लाखामध्ये या रॅक आहे, टोटल खर्च म्हणजे स्ट्रे, चंद्रिका हे पूर्ण झालं होतं त्यामध्ये। गव्हर्नमेंटने अनुदान दिलं काही? हो, गव्हर्नमेंटने आम्हाला यासाठी 90,000 रुपये अनुदान दिलं होतं। हो, मग तुम्ही अंडीपुंज कुठून आणतात? हे अंडीपुंज आम्ही जिल्हा रेशीम कार्यालय अहमदनगर येथून खरेदी करतो। तेथे मग गडलिंग, बेंगलोर इथून येतात। मग ते आमचे सरासरी 100 अंडीपुंजासाठी 1000 रुपये घेतात। मग आपल्याला एका बॅचला सरासरी 200 अंडीपुंज लागतात। मग अंडीपुंज तुम्ही आणल्यानंतर कसं कुठे ठेवता? अंडीपुंजा ते देतात, त्याच्यानंतर आम्ही ब्लॅक बॉक्सिंग करतो। ते भगरीसारखे छोटे छोटे असतात, तर मग त्याची ब्लॅक बॉक्सिंग करतो। ब्लॅक बॉक्सिंग केल्यानंतर त्यांनी एक डेट दिलेली असते, त्या डेटला त्याची हॅचिंग करतो। आणि हॅचिंग झाल्यानंतर पाला टाकायला चाललो होतो। मग त्याच्यानंतर हॅचिंग झाल्यानंतर ते बारीक तयार होतात का? हो, म्हणजे ते एकदम छोट्या मुंग्यासारख्या आळ्या असतात त्यावेळेस। नाही, ते स्ट्रे मध्येच असतात। एक चॉकी रूम म्हणून असते, त्या चॉकी रूम मध्ये त्या 8 दिवस राहते। त्याचे 2 त्याला उपवास असते आळ्यांना। मग त्याचे 2 उपवास पास होईपर्यंत त्या चॉकी रूम मध्ये असतात। मग चॉकी रूम मध्ये 2 उपवास पास झाल्यानंतर मग आम्ही इकडे शेड मध्ये आणतो। हो, तुम्हाला या उद्योगात मदत करायला कोण कोण असतं? आम्हाला या उद्योगात मदत करायला आम्ही 2 जण लागतात। याच्यात माझा मोठा भाऊ असतो आणि मी असतो। त्यांचं नाव प्रवीण शिंदे। आणि ते उपवासाचं म्हणले तुम्ही, ते नंतर पण असतात का? हो, चौकी रूम मधून आल्यानंतर इकडं शेड मध्ये आल्यानंतर पण त्यांना 2 उपवास असतात। चौकी रूम मध्ये 2 बसतात आणि इकडे आल्यानंतर 2 बसतात। प्रत्येकी 3.5-4 दिवसानंतर 1 उपवास बसतो। एका बॅचसाठी तुम्हाला किती खर्च येतो? एका बॅचसाठी आम्हाला 5000 रुपये खर्च येतो, 5-6 हजार रुपये खर्च येतो सरासरी। आणि मग एका महिन्यात तुमचे कोष किती निघतात? आमचे कोष मग समजा आता आपले 200 अंडीपुंजाचं असेल तर 130 ते 150 किलोपर्यंत किंवा 160-170 किलो पण कोष निघतात। आपले कोष किती निघतात, त्याचे कोशाचे ग्रेड, त्याच्यानंतर कोशाची क्वालिटी, त्यावर मग कोशाचं वजन बसतात। असं कोश तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो? कोश तयार होण्यासाठी आम्हाला 30 दिवस लागतात, 1 महिना लागतो पूर्ण। हॅचिंग झाल्यापासून तर कोश तयार होईपर्यंत 1 महिना पूर्ण जातो। आणि जे मग तयार हो 1 महिना कोणती काळजी घ्यावी लागते? काळजी म्हणजे आळ्यांची हॅचिंग व्यवस्थित करणे, पहिल्यांदा ब्लॅक बॉक्सिंग व्यवस्थित करणे,
त्याच्यानंतर हॅचिंग व्यवस्थित करणे, हॅचिंग झाल्यानंतर त्यांना पाला टाकणे चॉकी रूममध्ये व्यवस्थित, त्याच्यानंतर मग इकडं चॉकी शेडमध्ये आणणे, शेडमध्ये आणल्या संगोपन शेडमध्ये आणल्यानंतर मग त्यांना व्यवस्थित पाला वगैरे, त्यांचे मोल्ट व्यवस्थित, उपास व्यवस्थित बसले पाहिजे, व्यवस्थित पास झाले पाहिजे, ह्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, स्वच्छता राखणे असं. मग ब्लिचिंग ना वगैरे शेड आम्हीच अगोदरच स्वच्छ करून ठेवतो, सॅनिटाय कासर डेक्कलचा फवारणा करतो, त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित स्वच्छता राहते. मग ते अशा पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. यावर हवामानाचा काही परिणाम होतो का? हो, हवामान म्हणजे याचं 35-40 पुढे टेम्परेचर नाही गेलं पाहिजे. हो, उन्हाळ्यात जर वाढलं तर मग आम्ही मेंटेन करतो, मग वरती फॉगर्स वगैरे, आतमध्ये फॉगर्स, वरती रेनगन, अशा पद्धतीने काही ना काही उपयोग करतो, समजा काहीतरी टेम्परेचर मेंटेन करायचं. आणि कोश विकायला गेल्यानंतर रेट कसा मिळतो? रेट याचा असा असतो, जर समजा आपला एक रेटचा कोश असेल, सरासरी 350 ते 450 इथपर्यंत रेट असतो, कधी 500 पण होतो. आणि त्याच्यावर पण ग्रेड असतं, द ए बी सी डी ग्रेड असतं. मग ज्या पद्धतीनं आपले कोश ज्या क्वालिटीचे असेल त्या पद्धतीनं रेट मिळतो. सरासरी 350 ते 450 रुपयापर्यंत रेट मिळतो. आणि याचं मार्केट कुठं आहे? याचं मार्केट आपल्याला शासकीय मार्केट बारामतीला आहे, जालन्याला आहे, आपल्याला प्रायव्हेट मार्केट पण आहे, आपल्यासाठी लोणीला आहे, त्याच्यानंतर नाशिकमध्ये दाडेगावमध्ये पण आहे. साधारण तुम्हाला एका बॅचचे पैसे किती होतात? जर समजा एका बॅच 200 अंडी पुंजाचे जर बॅच असेल तर 150 किलो जर कोश निघले आणि त्यांना चांगला रेट मिळाला, समजा 400 रुपये जर मिळाला, तर मग 50-60 हजार रुपये होतात. मग समजा कमी रेट मिळाला 300 रुपये तर 45 हजार रुपये होतात. मग असं करता जेवढे होतील त्यातून 5-6 हजार रुपये खर्च जातो आणि बाकीचा आपला नफाच राहतो. मग एका एकरात एका वर्षात किती बॅच होऊ शकतात? एका एकरात सरासरी 5 बॅच होतात एका वर्षात. मग एका बॅचला सरासरी समजा 50 जरी ठरला समजा तर तरी 2.5 लाख रुपये एका एकरात होतात. हो, माणसाला काही नाही, अळ्यांपासून माणसाला काही त्रास नाही होत, आपण म्हणजे हातात पण घेऊ शकतो वगैरे, काहीच प्रॉब्लेम नाही, त्या चावत नाही काय नाही, त्यांच्यामुळे आपल्याला काही खाजव येत नाही काय नाही, काही प्रॉब्लेम नाही अळ्यांपासून आपल्याला. या व्यवसायासाठी तुम्हाला काही अडचणी आल्या का, किंवा कोणत्या कोणत्या अडचणी येतात का? हो, सुरुवातीला आल्या होत्या थोड्याशा अडचणी, म्हणजे कसं जालना मार्केट नव्हतं सुरुवातीला, बारामती मार्केट नव्हतं. मग आपलं डायरेक्ट कर्नाटकमध्ये रामनगरमला जावं लागायचं. मग जाण्यायेण्याचा प्रॉब्लेम, तिकडे गेल्यानंतर मग 4-5 दिवस जायचे वगैरे, असे प्रॉब्लेम यायचे. पण आता काही प्रॉब्लेम नाही, आता मार्केट पण जवळ झालं आहे आणि जायला यायला जवळ आहे आणि माहिती पण व्यवस्थित झाली, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित आहे. पाला तुम्ही किती दिवस किती टाकता दिवसात? पाला दोन टाईम टाकावा लागतो, सकाळी आणि संध्याकाळी. हो, हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? आम्ही सांगू व्यवस्थित आहे बा, कारण पैसा पण चांगला मिळतो आणि कष्ट पण एवढे पण काही जास्त नाही. तसं गाया वगैरे केलं तर त्यात कष्ट जास्त असतात आणि दुधाला रेट पण काही जास्त नाही आहे ना, त्यामुळं मग याचे रेट पण व्यवस्थित आहे आणि कष्ट पण कमी आहे, त्यामुळं परवडतो हा व्यवसाय. आणि महिन्याच्या महिन्याला पैसे येतात. समजा आपण 2-2.5 एक कर्ज केलं, समजा 2.5 एक कर्ज केलं तर प्रत्येकी महिन्याला एक बॅच निघाल आपली, तर मग समजा एका महिन्यात जर 30 हजार जरी एका बॅचचे धरले कमीत कमी, तरी पण आपल्याला 30 हजार महिना पडू शकतो. तर मित्रांनो, आपला हा आजचा इंटरव्ह्यू झालेला आहे, यामधून तुम्हाला बरीच माहिती भेटली असेल अशी मी आशा करतो. तर आपण आपल्याला गणेश शिंदे यांनी इंटरव्ह्यू घेऊन दिला याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.